आणि आपल्यालाही मनापासून त्याचा स्वाद घेता यावा। संध्याकाळच्या वेळेचे पावसाचं चित्र बरोबर नसल्यामुळे हा मुद्दामहून सकाळी कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला। एक पहाड सुरेल गीतांची हा कार्यक्रम या समाजामधील कोल्हाटी समाजामधील दोन तरुण रवींद्र जावलीकर आणि सागर जावलीकर या दोघांच्या सुरेल गीताने हा कार्यक्रम आपण या ठिकाणी प्रसारित करीत आहोत। हे दोन्ही गायक आज शास्त्रीय शिक्षणाचे धडे घेत आहेत, काही ठिकाणी ते स्वतः गात आहेत, कार्यक्रमामध्ये त्यांचा सहभाग असतो आहे आणि आता दोघांना मिळून पुढे काही गाण्याच्या दिशा पुढे हे करायच्या आहेत आणि पुढे भविष्याची वाटचाल त्या निमित्तानं करायची आहे। हा कार्यक्रम घेण्याचा हेतू एवढाच आहे की दिवाळीमध्येच हा कार्यक्रम व्हावा आणि या लोकांना इथल्या परिसरातल्या लोकांनाही त्याचा आस्वाद त्या सुरांचा आस्वाद घेण्यात यावा। या समाजाकडे संगीताची परंपरा असल्यामुळे तो ठेवा आपल्याकडे कायमस्वरूपी जतन करता आला पाहिजे आणि तो जतन करण्याचं काम हे दोन्ही गायक करतायत आणि ते करत असताना मनापासून त्याचा मला आनंदही होतो आहे। आज योगायोग असा आहे की हे युवराज मोहरकर आज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा आज ते भारतीय जनता पार्टीमध्ये कामगार कलाकारांच्यासाठी एक जिल्हाध्यक्ष पदाचं सेल म्हणून त्या पदावरती ते काम करतात, ते जिल्हाध्यक्ष या पदावरती काम करतात। कलाकारांचे या तमाशा कलाकार असतील, भजनी कलाकार असतील, सर्व प्रकारचे जे कलाकार आहेत या कलाकारांच्या प्रश्न सोडवण्यासाठी त्यांची नेमणूक केलेली आहे आणि ते उत्तम पद्धतीनं ते काम करतायत। आज योगायोग त्यांचा असल्यामुळे, आज वाढदिवस त्यांचा असल्यामुळे या कार्यक्रमामध्ये त्यांचंही प्रोत्साहन या कार्यक्रमाला मिळालेलं आहे, त्यांचाही वाढदिवस या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित केलेला आहे। थोड्याच वेळात आम्ही तो प्रसादित थोड्याच वेळात तो वाढदिवस आम्ही साजरा करतो। माझं नाव युवराज गुलाम मोहरकर, मी राहणार कामाटीपुऱ्यामध्ये। इतर हात असताना मला भारतीय जनता पार्टीने पद दिलेलं जिल्हाध्यक्षाचं, सांस्कृतिक कला आघाडीचं। ह्या कलाकारांना पुढं नेण्यासाठी जेवढीही मला ताकद लावता येईल तेवढे मी प्रयत्न करणार आहे आणि प्रयत्न करत असताना आमच्या ह्या समाजामध्ये, कलावंत समाजामध्ये इतर घडामोड होत नाहीत आणि उन्नती होत नाहीत हे महत्त्वाचं सगळ्यात कारण आहे। आणि ह्या कार्यक्रमाच्या आणि दिवाळीच्या निमित्ताने आणि माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमचे कलाकार कसे पुढे जातील हे प्रयत्न मी करत आहे। धन्यवाद। या कार्यक्रमाची सुरुवात ओंकार प्रधान रूप गणेशाचे या गीताने या ठिकाणी सुरुवात होत आहे। ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान। ओंकार प्रधान रूप गणेशाचे, अकार तो ब्रह्म ओकार तो विष्णु, अकार तो ब्रह्म ओकार तो विष्णु, मकार महेश दानियेला। ओंकार प्रधान रूप गणेश आहे वेदवाणी तुका मने आएस, आहे वेदवाणी पहावे पुराने व्यासचिया। ओंकार प्रधान रूप गणेशाचे,
देवी देवांसे जन्म स्थान ओंकार प्रधान रूप गणेश। फिर त्याचा का भरती देशी मातीला का विठ्ठला तू वेडा कुंभा विठ्ठला तू वेडा कुंभा माती पाणी उजेडवारा तू समिसळशी सर्व पसारा माती पाणी उजेडवारा तू समिसळशी सर्व पसारा आभा मग ये आकार तुझा घटाचा उतरंगीला नसयंत ना पार तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार। शोधिसी मानवा राऊळी मंदिर देव आपुल्या अंतरी शोधिसी मानवा राऊळी मेघ दाटती कुटुनी अंबरी सूरती कसे बजते बासरी रोम रोमी फुले कितने भुवरी दूर इंद्रायणी दूरती गंध का हास तो पकड़ी तारुनी बाहते निर्जरी प्रेम संजीवनी भोगतानी कुला सदघानी कुनी कुन गे तानुनी रूप ईश्वरी शोधिसी मानवा राऊळी मंदिरी दिवस तुझे बुलायत गोपाळा वाचून झुलायत दिवस तुझे बुलायत गोपाळा वाचून झुलायत तत गुंगत जाणे बाटेत भेटते जाणे स्वप्नात गुंगत जाणे बाटेत भेटते जाणे गाण्यात हृदय सुराय गाण्यात हृदय सुराय झोपाळ्या वाचून झुलायचे झोपाळ्या वाचून झुलायचे जाविन माची खोले गाला की शक्त होली मोजाविन माची खोले गाला भी शपत होली श्वासात चांदने भराय श्वासात चांदने भराय श्वासात चांदने भराय झोपा
तोही या क्रमाने पुढे पुढे सरकावा
आणि त्या ओके आणि युवराज समोर बघा जरा मिनिट एक मिनिट थँक्यू युवराज. आता ते पुढे सगळ्यांना तुकडे हे